नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित मधील पुढील भाग आज आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे पहिले नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा घटक तीन भूमिती चा पुढील भाग आहे त्रिकोण त्रिकोण म्हणजे काय तर तीन कोण तीन बाजू व तीन शिरोबिंदू यांपासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात पहा स्क्रीनवरती सी हा त्रिकोण दिलेला आहे त्रिकोण एबीसीमध्ये तीन शिरोबिंदू आहेत ए बी आणि सी त्याचबरोबर तीन कोण आहेत कोण ए कोण बी आणि कोण सी रेख ए बी रेख बी सी आणि रेख ए सी या तीन बाजू आहेत विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणाला नाव देण्या देण्यासाठी सहा प्रकारे ते देता येते पहा त्रिकोण ए बी सी त्रिकोण ए सी बी त्रिकोण बी ए सी त्रिकोण बी सी ए त्रिकोण सी ए बी आणि त्रिकोण सी बी ए कोणत्याही त्रिकोणाला सहा प्रकारे नाव देता येते हे लक्षात ठेवा त्रिकोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग प्रतलात काढलेल्या त्रिकोणामुळे प्रतलाचे तीन भागात विभाजन होते पहा स्क्रीनवरती त्रिकोण ए बी सी दिलेला आहे या त्रिकोण ए बी सीमुळे प्रतलातील बिंदू तीन भागात विभागले गेलेले आहेत त्रिकोणाचा बाह्य भाग बिंदू पी बिंदू ई e, आणि बिंदू एफ हे त्रिकोणाच्या बाह्य भागात आहेत त्रिकोणाचा अंतर्भाग बिंदू आर आणि बिंदू यन हे दोन बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात आहेत प्रत्यक्ष त्रिकोणावर बिंदू एच व बिंदू डी असे दोन बिंदू आपल्याला दिसतात म्हणजेच त्रिकोणामुळे प्रतलातील बिंदू तीन भागात विभागले गेले आहेत त्रिकोणाचा बाह्य कोण त्रिकोणाच्या कोणत्याही अंतरकोणाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोणास त्या, त्या त्रिकोणाचा बाह्य म्हणतात स्क्रीनवरती त्रिकोणाचे सर्व बाह्य दाखवलेले आहेत रेड कलरमध्ये जे इंटीरियर अँगल्स म्हटलं आहे म्हणजेच अंतरकोण आणि ब्ल्यू कलर्समध्ये दिलेले एक्स्टिरियर अँगल्स म्हणजेच बाह्य कोण पहा प्रत्येक अंतरकोणाच्या शेजारी दोन दोन बाह्यकोण तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच एका शिरोबिंदूजवळ दोन याप्रमाणे तिन्ही शिरोबिंदूजवळ एकूण सहा बाह्यकोण तयार होतात याचाच अर्थ प्रत्येक त्रिकोणाला तीन अंतरकोण आणि सहा बाह्य कोण असतात त्रिकोणी क्षेत्र त्रिकोण व त्याचा अंतर्भाग मिळून त्रिकोणी क्षेत्र तयार होते या ठिकाणी त्रिकोण एबीसी दिलेला आहे तो त्रिकोण एबीसी आणि त्याचा अंतर्भाग याला मिळून एकत्रितरित्या त्रिकोणी क्षेत्र असे म्हणतात कोणांवरून त्रिकोणाचे प्रकार तर कोणांवरून त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात ते आपण अभ्यासूया पहिला प्रकार आहे काटकोन त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो म्हणजेच नव्वद अंश मापाचा असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात पहा स्क्रीनवरती त्रिकोण ए बी सी दिलेला आहे त्याचा बी हा कोण नव्वद अंश मापाचा आहे म्हणजेच हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे दुसरा प्रकार लघुकोन त्रिकोण त्रिकोणात तिन्ही कोणांची मापे नव्वद अंशापेक्षा कमी असल्यास त्याला लघुकोन त्रिकोण म्हणतात या ठिकाणी स्क्रीनवरती त्रिकोण ए बी सी दिलेला आहे या तीनही कोणांची मापे नव्वद अंशापेक्षा लहान आहेत म्हणजेच त्रिकोण ए बी सी हा लघुकोण त्रिकोण आहे तिसरा प्रकार विशालकोण त्रिकोण ज्या त्रिकोणात एका कोणाचे माप नव्वद अंशपेक्षा जास्त असते त्या त्रिकोणाला विशालकोण त्रिकोण असे म्हणतात पहा त्रिकोण ए बी सीमध्ये कोण एचे माप एकशे दहा अंश आहे आणि उर्वरित दोन कोण लघु कोण आहेत एक कोण नव्वद अंशापेक्षा मोठा आहे म्हणून या त्रिकोणाला विशाल कोण त्रिकोण असे म्हणतात त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे प्रकार बाजूंवरूनही त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार समभूज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समभूज त्रिकोण असे म्हणतात पहा त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू ए सी सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत याचाच अर्थ या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत म्हणजेच हा समभुज त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो या त्रिकोणाचे तिन्ही कोणसुद्धा सारख्या कुणाने दाखवलेले आहेत याचाच अर्थ समभूज त्रिकोणाचे तिन्ही कोणसुद्धा एकरूप असतात आणि त्यांचे माप प्रत्येकी साठ अंश इतके असते पुढील प्रकार समद्विभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप असतात त्या त्रिकोणाला समद्विभूज त्रिकोण असे म्हणतात पहा त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी व बाजू ए सी सारख्या खुणाने दाखवलेली आहे याचाच अर्थ या दोन बाजू एकरूप आहेत आणि म्हणून त्रिकोण ए बी सी हा समद्विभूज त्रिकोण आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण सीच्या पायालगतचे कोण सुद्धा सारख्या कोणांनी दाखवलेले आहेत म्हणजेच समद्वीभूज त्रिकोणाचे पायालगतचे कोण एकरूप असतात पुढील प्रकार विषमभुज त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात पहा त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बीची लांबी बारा सेमी आहे बाजू बी सीची लांबी दहा सेमी आहे तर बाजू ए सीची लांबी नऊ सेमी आहे याचाच अर्थ या, चा या तीनही बाजूंची मापे भिन्न आहेत म्हणजे कोणत्याही दोन बाजू या ठिकाणी एकरूप नाहीत म्हणून हा त्रिकोण ए बी सी हा विषमभूज त्रिकोण आहे कोण व बाजूंवरून होणारे त्रिकोणाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत कोणावरून होणारे त्रिकोणाचे तीन प्रकार आणि बाजूंवरून होणारे त्रिकोणाचे तीन प्रकार अभ्यासले आता कोण व बाजूंवरून होणारे त्रिकोणाचे सहा प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्यातला पहिला प्रकार आहे समद्विभुज लघुकोण त्रिकोण पहा ई डी एफ या त्रिकोणाचे निरीक्षण करा बाजू डी आणि बाजू ई एफ या सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत याचाच अर्थ या दोन बाजू एकरूप आहेत आणि दोन बाजू एकरूप आहेत म्हणजे हा समद्वीभूष त्रिकोण आहे तुम्ही त्याच्या तिन्ही कोणांचे निरीक्षण करा तिन्ही कोणांची मापे निश्चितपणे नव्वद अंशापेक्षा कमी आहेत म्हणजे तो लघुकोण त्रिकोणही आहे म्हणून त्रिकोण डी ई एफ हा समद्विभुज लघुकोण त्रिकोण आहे पुढील प्रकार समद्विभुज काठकोण त्रिकोण पहा आकृतीचे निरीक्षण करा या ठिकाणी एक कोण नव्वद अंशाचा दाखवलेला आहे म्हणजे हा काठकोण त्रिकोण तर आहेच शिवाय दोन बाजूंची मापे अनुक्रमे आठ आहेत म्हणजे या दोन्ही बाजू एक रूप आहेत म्हणजेच हा त्रिकोण समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे पुढील प्रकार समद्वीभुज विशालकोन त्रिकोण पहा त्रिकोण डी एफ मध्ये कोण एफ चे माप एकशे वीस अंश आहे याचाच अर्थ हा विशालकोन त्रिकोण आहे शिवाय बाजू ई एफ व बाजू डी एफ चे निरीक्षण करा या दोन बाजू सारख्या खुणांनी दाखवलेल्या आहेत म्हणजेच हा त्रिकोण त्रिकोणही आहे म्हणून या त्रिकोणाला समद्वीभुज विशालकोन त्रिकोण असे म्हणतात पुढील प्रकार विषमभुज लघुकोन त्रिकोण पहा या ठिकाणी या त्रिकोणाच्या तीनही बाजूंची मापे भिन्न आहेत कारण ती वेगवेगळ्या खुणांनी दाखवलेली आहेत कोणांचे निरीक्षण करा तिन्ही कोणांची मापे सुद्धा भिन्न आहेत म्हणजे निश्चितपणे हा विषमभूज त्रिकोण आहे परंतु तीनही कोणांची मापे नव्वद अंशापेक्षा कमी आहेत हे आकृतीवरून आपल्या लक्षात येते म्हणजेच हा विषमभुज लघुकोण त्रिकोण आहे पुढील प्रकार विषमभुज काटकोण त्रिकोण पहा या ठिकाणी तीनही बाजू वेगवेगळ्या खुणांनी दाखवलेल्या आहेत म्हणजेच हा विषमभुज त्रिकोण आहेच शिवाय या त्रिकोणाचा एक कोण काटकोण आहे म्हणजे हा त्रिकोण त्रिकोणसुद्धा आहे म्हणून या त्रिकोणाला विषमभुज काटकोन त्रिकोण असे म्हणतात आणि शेवटचा प्रकार विषमभुज विशालकोण त्रिकोण आकृतीचे निरीक्षण करा तीनही बाजूंची मापे भिन्न दिलेली आहेत याचाच अर्थ यापैकी कोणत्याही दोन बाजू एकरूप नाहीत म्हणजेच हा विषमभूज त्रिकोण आहे शिवाय एका कोणाचे माप एकशे दहा अंश आहे आणि ते नव्वद अंशापेक्षा जास्त आहे म्हणजे तो त्रिकोण त्रिकोणही आहे म्हणजेच हा त्रिकोण विशाल विशालकोण त्रिकोण आहे अशा रीतीने त्रिकोणाचे कोणांवरून पडणारे तीन प्रकार बाजूंवरून पडणारे तीन प्रकार तर कोण व बाजूंवरून पडणारे सहा प्रकार आपण आज या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहेत या ठिकाणी मी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा थँक्यू